नमस्कार, बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, एनआयए कडून होणाऱ्या छापेमारीची माहिती लवकरच केली जाईल जाहीर. तसेच उद्धव ठाकरेंवरही केली टीका. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा. ठाकरेंनी भीती लपवण्याच्या प्रयत्नात दिले भाषण. आणि लोकशाहीच्या मुद्द्यावर बामसेफ धडकणार संघ मुख्यालयावर. 6 ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए, ईडी आणि दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांनी 15 अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या देशभरात जी छापेमारी एनआयए कडून सुरू आहे त्या संदर्भात लवकरच माहिती जाहीर केली जाईल. एनआयए कडून होणाऱ्या छापेमारीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर शब्दांचे बाण सोडले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे निराशेचं उदाहरण होतं. माझा सवाल त्यांना असा आहे की आम्ही कायदेशीरपणे जनतेचा आशीर्वाद निवडून आलो होतो, पण ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन पाठीत खंजीर तुम्ही खोपसला होता त्यावेळी तुम्ही राजीनामा का दिला नाही? त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन निवडणुका का लढवल्या नाही? तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता, मोदीजींचा फोटो दाखवून निवडून आला होता, त्यामुळेच तेव्हाच राजीनामे देऊन निवडून यायचं होतं, असे देखील ते म्हणाले. फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक आहे, पण मी त्यांना एकच एवढंच सांगू शकतो, मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है. त्यांनी 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, ते पुढे मला संपवू शकणार नाही. मला असं वाटतं की या संदर्भात लवकरच पूर्ण माहिती आपल्याला मिळेल आणि जी काही छापेमारी चाललेली आहे ती कोऑर्डिनेटेड अशा प्रकारची ही संपूर्ण ॲक्शन आहे. या ॲक्शनवर सध्या बोलणं उचित होणार नाही, योग्य वेळी मी बोलेन. कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्य रुदन होतं. माझा सवाल त्यांना असा आहे, आम्ही तर लेजिटिमेटली आणि लिगली निवडून आलो, मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला त्यावेळी का राजीनामे दिले नाहीत? त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होता. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असताना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कालचं जे भाषण होतं निराशेचं भाषण होतं, ते असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है. तुम्ही 2019लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाही, यापुढेही संपवू शकणार नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 24वे राज्य अधिवेशन 18 ते 20 सप्टेंबर पर्यंत अमरावती येथे संपन्न झाले. यात गोंदिया जिल्ह्यातील 15 प्रतिनिधीसह राज्याच्या सर्व जिल्ह्यातून 423 प्रतिनिधी सहभागी होते. अधिवेशनाची सुरुवात प्रचंड मिरवणुकीने होऊन राज्य सचिव तुकाराम भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली सभा करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव अमरजीत कौर व भालचंद्र कांगो यांनी मार्गदर्शन केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 24वे राज्य अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्राच्या अखेरच्या सत्रात 71 सदस्यीय राज्य परिषदेची सर्व समितीने निवड झाली. यात ॲडव्होकेट सुभाष लांडे पाटील सचिव तथा राज्य कार्यकारिणीमध्ये गोंदिया जिल्ह्यातून हौसालाल रहांगडाले, कंट्रोल कमिशन अध्यक्ष करुणा गणवीर तथा राज्य परिषद सदस्यात मिलिंद गणवीर व रामचंद्र पाटील यांचा समावेश आहे. राम बहेती, तानाजी ठोंबरे, मिलिंद गणवीर, स्मिता पानसरे तथा क्रांती देशमुख, तुकाराम भस्मेनी, राजकीय व सुभाष लांडे पाटील यांनी संघटनात्मक अहवाल प्रस्तुत केले. त्यास प्रतिनिधीच्या विस्तृत चर्चेत नंतर पारित केले गेले.
या अधिवेशनाने 14 ते 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत विजयवाडा येथे होणाऱ्या पक्षाच्या 24वे महाअधिवेशन करिता हौसलाल रहांगडाले सह 21 सदस्यीय प्रतिमंडळाची निवड करण्यात आली. अधिवेशनात विविध विषयांवर अनेक प्रस्ताव पारित करण्यात आले. दादासाहेब कुंभारे परिसरातील ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्राच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त सकाळी 9 ते 4:30 या वेळेत ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्राचे अध्यक्ष ओगावा सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय भव्य चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 22 सप्टेंबर 2017 रोजी जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील विपश्यना ध्यान केंद्राचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सुप्रसिद्ध उपस्थितीत ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात बाल शिबिरातील सहाय्यक शिक्षक व सहाय्यक शिक्षिका व वृद्ध साधक यांना प्रवेश देण्यात आला होता. या शिबिराचे संचालन माहूरजरी स्थित धम्मनाग विपश्यना सेंटरचे प्रमुख सुधीर शहा आणि विपस्वी आचार्य विशंभर दहाड गुरुजी यांनी केले असून या शिबिरात सहभागी होऊन चिंतन शिबिराचा लाभ घेण्यात आला. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, व्यक्ती जसा आपल्या मनातली भीती लपवण्याकरिता जोरजोरात बोलू लागतो त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या मनातील भीती लपवण्याचा प्रयत्न भाषण देतात व निराशाजनक वक्तव्य करतात. उद्धव ठाकरे यांचा गट हा 5 नंबरवर गेल्यामुळं ते निराश झाले आणि भारतीय जनता पक्ष हे पक्षाचे 294 सरपंच विजयी झाले त्यामुळे ते निराश आहेत आणि निराशापोटी ते वारंवार माझ्या नावाचा उल्लेख करतायत. ते आता निराशेत आहे. ते आता काहीतरी समोर मीडियासमोर मीडियाची स्पेस घेण्याकरता असे वक्तव्य करतात. आम्ही आजही आणि उद्याही भारतीय जनता पार्टी उद्याही जर निवडणूक झाली तरी महाराष्ट्रात 1 पक्ष राहणार आहे. नाही, ते अत्यंत वाईट मनस्थितीमध्ये आहे आणि बावचडलेल्या परिस्थितीमध्ये असे विधान करताय. माननीय अमितभाईबद्दलसुद्धा त्यांनी त्यांच्याकडनं असे विधान अपेक्षित नाही आहे, पण भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य वेळी उत्तर देईल. त्यांनी 2.5 वर्ष तेच केलं आहे. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उद्देशच हा आहे की व्यक्तिगत टीका करणे. 2.5 वर्षात त्यांनी तेच काम केलं आणि आता बघा, आमचं कुटुंब आमचीच जबाबदारी. मुंबईमध्ये जे पोस्टर लागले आहे ठाकरे परिवाराव्यतिरिक्त कुणी दिसत नाही, त्यामुळं आमचे कुटुंब आमची जबाबदारी ते काम करताय आणि 2.5 वर्षात जे त्यांनी सूड भावना वापरून विरोधकांना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला, आताही ते सुधारलेले नाही आहेत. अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसच्या विचाराने जे सूडबुद्धीचं राजकारण करतायत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारला त्यातनं त्याला ही सूडबुद्धी आली आहे आणि त्यामुळे त्यांचं सूडबुद्धीचं राजकारण हे फार काळ टिकणार नाही. ते स्वतःला संपवत आहेत असं करून असं मला वाटतं. माझं कुटुंब माझी जबाबदारी फक्त आम्ही 4 राहू, बाकी कोणीच राहणार नाही. आता 40 गेले, अजून जे काही राहिलं आहे तेही जातील. ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळं त्यांना आता भीतीपोटी, जेव्हा एखादा व्यक्ती खूप घाबरतो, घाबरल्यापोटी मोठ्या मोठ्याने बोलतो, त्या पद्धतीने भीती दाखवण्याकरता भीती जे मनात असतं ती बाहेर दिसू नये आणि म्हणून मग जोराजोरानं व्यक्ती बोलतो. त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आतमधली भीती बाहेर दिसू नये म्हणून त्या ठिकाणी असे वक्तव्य करतायत. नाही, मला वाटतं मी सांगितलं ना, त्यांची प्रत्येक कृती ही निराशाजनक आहे, आतमधून घाबरलेले आहे, घाबरलेल्या अवस्थेत ते हे या पद्धतीने बोलतायत. मला वाटतं आता त्याच्यावर खूप काही बोलण्याचा अर्थ नाही आहे. ते आता इतके खाली गेले आहेत, व्यक्तिगत टीकेला त्यांनी जास्त महत्त्व दिलंय. गोंदिया जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी खासदार आमदार यांना निवेदन देऊन पेन्शन लागू करा, जुन्या पेन्शन कर्मचाऱ्यांनाही पेन्शन लागू करा या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सरचिटणीस लीलाधर पाथोडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले.
सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी MC चुर्हे, चिटणीस लीलाधर पाथोडे, PG सहारे, कमलेश बिसेन, वीरेंद्र कात्रे, प्रकाश ब्राह्मणकर, संजय कडक, मीनाक्षी बिसेन आदी अधिकारी प्रमुख उपस्थित होते. समितीच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मागणीसाठी, आपल्या पेन्शनच्या मागणीसाठी आपण बाईक रॅली काढत आहोत. मित्रांनो, 21 ऑगस्ट 2022 रोजी नाशिक इथे मध्यवर्ती संघटनेच्या सभेमध्ये आपण एक ठराव घेतलेला आहे की पेन्शनसाठी अनेक वर्ष आपण लढाई करतो आहे, परंतु सरकार काही त्याच्यामध्ये दाद देत नाही. मागे 3 दिवसाचा संप गेला. 1 नंबरला आपली मागणी होती पेन्शन. 2 दिवसाचा संप गेला, मागणी होती पेन्शन. अनेक संघटना पेन्शन हक्क संघटनेसह अनेक संघटना सर्व पेन्शनसाठी लढा करत आहेत. त्यामध्ये काय झालं होतं, आपले अर्थ राज्यमंत्री समूहराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती, अभ्यासगट समिती नियुक्त करण्यात आलेली होती आणि शासनाने सांगितले की अभ्यासगट समिती आपल्याला जो निर्णय देईल, रिपोर्ट देईल, त्याच्यावर अवलंबून आहे, तुम्ही संप मागे घ्या. आपण सरकारवर विश्वास ठेवला आणि त्यावेळेसचा संप मागे घेतला. जवळजवळ 2-3 वर्षाचा कालावधी लोटला, त्याच्यावर कुठली कृती नाही आणि पेन्शन बाबत कुठलंही नियोजन नाही. त्यातच आता राजस्थान, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, गोवा आणि काल परवाला पंजाब या राज्यांनी जुनी पेन्शन योजना मंजूर केली आहे. मग महाराष्ट्र आपलं प्रगत राज्य आहे, पुरोगामी विचाराचे राज्य आहे. आपल्या राज्यात आपल्या आमच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन का नाही, आणि आता पेन्शन मिळवल्याशिवाय आपण मागे हटणार नाही, हा निर्धार मध्यवर्ती संघटनेच्या बैठक मध्ये झाला. आणि त्यातच आपण पहिलं टोकन सर्व संघटना ज्याप्रमाणे मित्रांनो 1977 54 दिवसाचा संप केला, त्याप्रमाणे सर्व संघटना आपले हेवे दवे बाजूला ठेवून पेन्शनसाठी आता एकत्र याच व्यासपीठावर, कारण आपण जी लढाई जिंकली ती मध्यवर्ती संघटनेच्या एकमेव याच व्यासपीठावर जिंकलेली आहे, लक्षात घ्या. 54 दिवसाचा संप तेव्हा रॅलीमधून इशारा देतो आहे आम्हाला, आमची पेन्शन ही रॅली झाल्यानंतर काय तो निर्णय घ्या, अदरवाईज आज त्या सभेतून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण बेमुदत संप केल्याशिवाय पूर्ण शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, नियुक्ता, नगरपालिका, महानगरपालिका पूर्ण प्रशासन ठप्प करू, पूर्ण महाराष्ट्र राज्य ठप्प करू, हा इशारा आपण एकनाथ शिंदे या मुख्यमंत्री साहेबांना देत आहोत. आज त्यासाठीच आपला कर्मचारी वर्ग पेटून उठलाय. या लोकांनी कर्मचाऱ्यांची पेन्शन हिरावून घेतली. अगर इस देश में कुछ सरकारें जो है वो पेंशन अगर दे रही, ये क्यों नहीं दे पा रहे हैं? सारे खर्चों के लिए इनके पास समय है, बड़ी बड़ी इमारतें बनाने के समय इनके पास, बड़े बड़े पुतले बनाने के समय है, लेकिन आदमी के अधिकारों के लिए समय नहीं. इसलिए मेरा ऐसा कहना है, आप इस बात का चिंतन कीजिए, तुम अकेले नहीं हो, तुम्हारा पूरा परिवार है और हम मात्र शिक्षक ही नहीं, इसमें तमाम लोग हमारे साथ. पेंशन हमारा अधिकार है और पेंशन है बुढ़ापे की लकड़ी है. पेंशन है तो हम जिंदा है. अगर पेंशन नहीं होगी तो आज के तारीख में हम अलवादे देख रहे हैं, कब लात मार के निकाल के फेंकते हैं. इसलिए पेंशन हमारा अधिकार है, पेंशन हमारा जज्बा है, पेंशन संवैधानिक अधिकार है. तो वे झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या तांडवाने जिल्हा हैराण झालाय। 20 रोजी रात्री 3 वाजताच्या सुमारास नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी नाल्याला रेलिंग नसल्यामुळे मुलगा वाहून गेल्याचा आरोप केलाय। जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने बचाव मोहिमेत मोटरसायकल बाहेर काढली आहे, मात्र अद्याप मृतदेह सापडला नसल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे। 36 तास उलटले तरी अद्याप मृतदेह सापडलेला नाहीये। जाता रेलिंग लगी रहती तो बिल्कुल यहाँ बिल्कुल करके इधर रेलिंग लगवाओ आप, इधर जरूरी है। अब और भी खतरा है यहाँ पर, और भी खतरा है, जरूरी है, लोगों की जान का खतरा है। हर साल ये पानी यहाँ भरा रहता है। आज तो हमारा बच्चा गया, और भी कोई माओ के बच्चे, बहुत से बच्चे, इसीलिए नुकसान भी उन्हें किसी को। आगे बच्चे बेचारे बचे रहे, आगे के लिए बच्चे बचे रहे। हर साल पानी भरता है। जल्दी से जल्दी करो थोड़ा सा, किसी का बच्चा यही 2-4 महीने में रेलिंग लगवा दो, लोगों के घरों में भी पानी भर गया। हाँ, बेड से लेके पुलिया के ऊपर में 5 फुट, बेड से लेके 15 फुट पानी। अच्छा, 15 फुट पानी का बहाव इतना फास्ट कि अब आप कल्पना कर लो। तो गाड़ी समझ गया ना, वो रेलिंग अगर रहती तो बहता ही नहीं और गाड़ी भी नहीं गिरती, बच्चा वहीं अटक जाता। सही बात, रेलिंग नहीं थी ना। बराबर, रेलिंग को तोड़ दिए। अरे झाड़ तो फिर गिरते हैं तो क्या कहते हैं, वो रेलिंग कौन सी छोटी मोटी रेलिंग, आप देखो पहले कुछ वाल गिर गई पूरी। सही बात, 15 फुट गहरा पानी, 5 फुट। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या कंत्राटी प्राध्यापक भरतीमध्ये पात्रता धारकांना डावलून मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। डॉक्टर राहुल हळदे हे नेट PhD उत्तीर्ण असून त्यांना 20 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे। असे असतानाही विद्यापीठाच्या फाईन आर्ट विभागामध्ये त्यांना डावलून तुलनेने कमी शिकलेल्यांची नियुक्ती करण्यात आल्याची तक्रार डॉक्टर हळदे यांनी कुलगुरूंकडे केली आहे। आपल्या मनमानी कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करताना घोळ केल्याचा आरोप महाराष्ट्र प्राध्यापक सेनेने याआधीही केला होता। विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील विविध शैक्षणिक विभागात मोठ्या प्रमाणात सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे विद्यापीठाने जुलै महिन्यात विविध शैक्षणिक विभागातील अध्यापन कार्य सुरळीत व्हावे म्हणून जवळपास कंत्राटी प्राध्यापकांची 128 पदे भरण्यासाठी जाहिरात काढली होती। त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात अनेक उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलून आपल्या लोकांचा भरणा काढण्यावर विद्यापीठाने विशेष भर दिला असा आरोप आहे। निवड झालेल्यांना जवळपास 5 व 6 सप्टेंबरला म्हणजे 1 महिन्यानंतर नियुक्तीपत्रे देण्यात आली। लोकशाही वाचवण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर येत्या 6 ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार आहे। आधी बेझनबाग मैदानावर सभा होईल,
त्यानंतर बामसेफ व भारत मुक्ती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती बामसेफचे नेते विलास करात यांनी दिली आहे. ते आज रवी भवन येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते. हरियाणा येथे DNA परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेवर तेथील सरकारने बंदी घातली, त्यामुळे तो कार्यक्रम 27 तारखेला दिल्ली येथे घेण्यात आला. सामाजिक संघटनेच्या कार्यक्रमावर बंदी घालणे हा संविधानावर अतिक्रमण आहे. लोकांच्या बोलण्यावर बंदी घालणे संविधानाचे उल्लंघन आहे. बंदी घालणाऱ्या सरकारचे संचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे, त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. दरम्यान बुद्धिस्ट महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भंते हर्षबोधी यांनी अभिनेता गगन मलिक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक असल्याचा आरोप असून आयोजित केलेल्या बौद्ध संमेलनातही त्यांनी विरोध केला आहे. मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु मद्य विक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात मद्य प्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या 3 वर्षात दुपटीने वाढली असून सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुष गडचिरोली जिल्ह्यात आहेत. ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून समोर आली आहे. राज्यात 16 ते 35 वयातील तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. दारू आणि हुक्का पिणाऱ्यांमध्ये तरुणीचेही प्रमाण सर्वाधिक असून ग्रामीणच्या तुलनेत शहरातील मुलींना दारूचे व्यसन जास्त आहे. अनेक शहरात देशी दारूंची दुकाने, वाईन शॉप आणि बिअर बार आहेत. मात्र त्यापेक्षाही जास्त गल्ली बोळात मोहफुलाची दारू आणि देशी दारूची अवैध विक्री करण्यात येते. अशा दारू विक्रेत्यांकडून पोलीस ते घेत असल्यामुळे लपून छपून होणारी दारू विक्री आता थेट चौकात पोहोचली आहे. महामार्गावरील ढाब्यांमध्ये हॉटेलात दारू सर्रास उपलब्ध होते, त्यासाठी पोलीस वेगळी रक्कम घेत असल्याची माहिती आहे. सामाजिक संस्था संघटना यांच्याशी समन्वय साधून शासनाने सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला दारू विक्रीसाठी लक्ष देण्यात येऊ नये. दारू विक्री खप यावर शासनाने नियंत्रण ठेवावे. प्रत्येक तालुक्यात 2 शासकीय व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करावी. गल्लीबोळातील अवैध दुकाने बंद करावी. ज्या ठिकाणी महिलांनी दारूबंदीची मागणी केली असेल तेथे दारूबंदी करावी. स्वर्गीय आनंदीबेंनी गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात काय केलं होतं हे आठवतं का अशी आठवण शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला करून दिली आहे. उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ठरले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात दंगली झाल्या नाही याचीच भाजपाला सल आहे असा आरोपही त्यांनी केलाय. आपण बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंना देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेबांचे खंदे समर्थक असल्याचं म्हटलं आहे असं सांगितलं असता अरविंद सावंत म्हणाले, तुमच्यावरील ED CBI केसेस कुणाचे आरोप, याचं काय झालं ते आधी त्यांनी सांगावं आणि नंतर आपण बाळासाहेबांचे समर्थक आहोत म्हणावं. ज्या आनंद दिघेचं ते नाव घेत आहेत त्यांनी नगरसेवकांचे राजीनामे घेतले होते. 5 वर्ष ठाण्यात विरोधी पक्षच नव्हता. एकाने गुन्हा केला म्हणून सर्वांना शिक्षा दिली होती. आज आनंद दिघे असते तर यांचं काय झालं असतं विचार करा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या पण महाराष्ट्रात झाल्या नाही. भाजपाला याचीच सल आहे, त्यामुळे त्यांनी मतांचं ध्रुवीकरण सुरू केलं असून महाराष्ट्र हे न कळण्या इतका खुळा नाही. उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख ठरले. महाराष्ट्र कसा एकजूट ठेवावा, सर्व धर्माचा आदर कसा करावा, सगळ्यांच्या भावना कशा जपाव्यात, महाराष्ट्र पुढे कसा न्यावा हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलंय असंही ते म्हणाले. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.